नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलोय पंढरपूरच्या वारीला. आणि वारीमधील एक ऐतिहासिक महत्त्व असणारा जे आपली वारी ही आपली महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, तर त्या संस्कृतीमधला एक क्षण टिपण्यासाठी आपण आज आलोय. खास करून वाकरी इथे आपण आलोय या रिंगणासाठी. रिंगण जे माऊलीचं जे रिंगण असतं, तर ते बघण्यासाठी आपण खास आलो आहे. आणि आता आपण ते बघणार आहोत निश्चितच या व्हिडिओमध्ये. मी माझासुद्धा पहिलाच अनुभव आहे हा क्षण टिपण्याचा, तर बघूया आपल्याला काय काय भेटणार या व्हिडिओमध्ये. आपल्याला अनुभवायला भेटणार आहे ते सर्व या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता आपण आलोय वाखरी येथील बाजीरावाची विहीर. हा एक एरिया आहे, तर तिथे हे रिंगण होत असतं. या रिंगणाचं महत्त्व सुद्धा तितकंच आहे, मला सुद्धा पुरेपूर तेवढी माहिती नाही. पण या वारीमध्ये जे जे सहभागी होतात, तो कोण एक लहान नाही, कोण मोठा नाही, कोण गरीब नाही, कोण श्रीमंत नाही, सर्व सारखे एकसारखे असतात, माऊलींचे भक्त असतात. आणि त्याच्यासाठी हे जे लोक आहेत त्यांचा प्रवास बरेच दिवस सुरू असतो. 20-25 दिवस त्यांची ती वारी सुरू असते, पायी चालत चालत. आज इथे मुक्काम, उद्या तिथे मुक्काम, असे हे वारकरी भक्त असतात. तर अनेक वेगळा आनंद असतो या वारीमध्ये येण्याचा, तर तो सुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे. अजूनही भरपूर बघायला भेटणार आहे. मुक्ताबाईंची पालखी आलेली आहे, इथे रथ आलाय आणि त्याचं दर्शन सुद्धा होतंय. बघा मित्रांनो, अध्यक्ष गर्दी आहे. I'm gonna go.
मित्रांनो, आता आपण ज्या ठिकाणी रिंगण होतं तर त्या ठिकाणी बसलोय आणि वाट पाहतोय माऊलींच्या पालखी येणार आहेत आणि त्याच्यासाठी बऱ्याच जणांची गर्दी सुरू आहे. इकडे तिकडे बघा, पूर्ण सर्वजण आपापली जागा घेऊन बसलेत, कारण का नंतर मग इथून जेव्हा अश्वदा होतो तर त्याच्यासाठी ते बघण्यासाठी हे खास दृश्य असतं ज्या वर्षातून असं पाहायला मिळतं आणि त्या सोहळ्यासाठी ही सर्व खास मंडळी जमलेली आहेत. तर आपणसुद्धा वाट बघतोय की कधी हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्यांदा अनुभव घेणार आहोत आपण की कशा पद्धतीचा हा रिंगण सोहळा असतो आणि काय 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 घडतं, काय काय मजा मस्ती असते त्याच्यामध्ये, ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. आणि मित्रांनो, आपण आता इकडे आलोय, पंढरपूरला आलोय, पण तत्पूर्वी एक यूट्यूबर मित्र भेटलेत आपले, तर त्यांनीसुद्धा ते म्हणतात की आपलं चॅनल बघतात ते, पण आपण शर्यतीच्या माध्यमातून इतकं पोहोचतोय, आपण थोडी माहिती घेऊया त्यांची. त्याला दादा नाव सांगा तुमचं. माझं नाव अमे आहे. काय नाव आहे तुमच्या चॅनेलचं? नाही, मी इन्स्टावरती फक्त करतो, रोमर अमे होय का, आवड आहे म्हणून करतोय. सध्या शिकतोय अजून, म्हणजे एक्सप्लोर करेल. प्रॉपर कुठचे आहेत तुम्ही? मी प्रॉपर कोल्हापूरचा आहे, वारणानगर ज्योतिबाच्या पायथ्याला आमचं गाव आहे. होय का, माझी आवड आहे, मला हिंदू संस्कृतीला सगळ्या म्हणजे सगळ्यांच्यामध्ये पोचवायचं की आपल्या लोकांना माहीत पाहिजे की बाबा आपल्या इथं काय काय चालतं. बरोबर, म्हणजे काय कसं प्रत्येकाच्या भागाभागात कल्चर कसं आहे, रीतिरिवाज कसे कसे आहेत ते दाखवायचा मी प्रयत्न करतो. ओके ओके, काय चॅनलचं नाव आहे तुमच्या? रोमन अमेय. रोमन अमेय. अमेय. ओके ओके. किती वर्ष काय युट्यूब करताय? नाही, आता सुरुवात केली, शिकतोय अजून. होय का, ओके ओके. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. वारीला या कधी आलात का आधी? परत नाही, ह्याच्या आधी मी म्हणजे आळंदी ते हे करतो, दिवेघाट करतो. यावर्षी इकडे आलोय, 8 वर्ष आले मी तिथपर्यंतच करतोय कॉलेजमुळे वगैरे. बट आता काय अनुभव, अनुभव मस्तच आहे, सगळ्यांनी केला पाहिजे. जेव्हा असं आयुष्यात वाटेल ना की बाबा आता आपलं काहीतरी संपलंय किंवा आपल्याकडे खूप काही आले, दोन्ही केसमध्ये एकदा तरी वारी करावी आपल्याला, आपली म्हणजे आपण कुठं आहे ते कळतं. सगळ्यांनी वारी कुवत समजते, त्यामुळे नक्की सगळ्यांनी यंग मुलांनी तर करावीच करावी. बरोबर. आताची यंग मुलं या वारीकडं तेवढं बघत नाहीत किंवा या भक्ती मार्गाकडे तेवढं वळत नाहीत. नाही, पण आता तुम्ही पण बघताय जसं सोशल मीडिया चालू झाले, आपल्यासारखे बरीच लोक येतात, कंटेंट देतात, तर आता बरीच लोक या लागलेत. हा, इथंपर्यंत येत नाहीये, पण पुण्यामध्ये असेल, सासवड दिवेघाटामध्ये असेल, बरीच यंगस्टर येतात, मग वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे नाही का कार्य करतात, सेवा करायचा ट्राय करतात, येतात. म्हणजे माझं हे मत आहे की या लागलेत नवीन, अजूनही येतील, अजून 100% येतील. आपल्या इकडून पण आता या लागलेत मुलं बरीच, मग ते जरा लांब पडत असो त्या साईडनं कमी येतात, पण येतील. कधी आमच्या कोकणात आलायत का? कोकणात आलोय, पण एकदम तुमच्या इकडे नाही आलेलो, म्हणजे साईड साईडला आलोय, त्या साईडला जास्त फिरलोय. रोहा वगैरे आहे ना, त्या साईडला जास्त फिरलोय. रोहा, रायगड, अलिबाग, त्या साईडला जास्त फिरलोय. या कोकणला तुम्हाला नक्की भेटेल. थँक्यू. मित्रांनो, वारीला आल्यानंतर असे बरेच काही अनुभव येतात की आता जसं की दादांनी सांगितलं की काहींचे वाईट फेज सुरू असतात, त्यांनी सुद्धा वारी करावी, कारण काही वारी सगळं शिकवते, अगदी तुम्हाला तुमची लेवल समजते की आपण काय आहोत, इथली माणसं या लोकांमध्ये राहून चालून वगैरे सगळं आपल्याला समजत असतं की नक्की आपली लेवल काय आहे, आपल्याला आपण कुठपर्यंत आलं, आपल्याला कसं पुढे गेलं पाहिजे हे सुद्धा समजतं. इथे येणाऱ्या दिंड्या, प्रत्येक दिंड्यामधून असणारे हे कीर्तन प्रवचनं असतात, तर त्याच्यामधून सुद्धा आपल्याला नक्की एखादा नाहीतरी मार्ग मिळतो की कुठं आपल्याला काय गेलं पाहिजे, हे या वारीमध्ये येण्याचा एक फायदा आहे. आणि तोच आज आपण एक महत्त्वपूर्ण सोहळा तो अनुभवण्यासाठी आज आपण आलो आहे आणि तो नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. असंख्य गर्दीमध्ये टाइम एवढा मोठ्या क्राऊडमध्ये आपण शूट करतोय आणि हा इथला अनुभव एक वेगळाच आहे, कारण तर ही खरी वारीची मजा आहे आणि हे पुण्य
सर्वांनी म्हणजे अनुभवावं एकदा, की एकदा प्रत्येकानी वारी अनुभवली पाहिजे ही एवढ्या गर्दीमध्ये. प्रत्येक जण कोण कोणाच्या ओळखीचं नाही, तरी पण एखादा त्याच्या आतमध्ये समोरच्या सोबत बोलताना सुद्धा एक आदर असतो, आणि तो सुद्धा आपल्याला या ह्याच्यामध्ये बघायला मिळतो. प्रत्येक जण आपापले अनुभव शेअर करत असतो, आपली आपली लाईफ सांगत असतो, आणि अशीच ही वारी कायम सुरू राहते. थोड्याच वेळात माऊलींची पालखी येणार आहे आणि रिंगण सोहळा सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. माऊलींचं रिंगण आज आपल्याला पाहायला मिळालं वाखरीमध्ये. पहिला अनुभव होता, खूप गर्दी, खूप गर्दी म्हणजे भरपूरच, अगदी लोक जेंगरा जेंगरी होती. त्यातून आपल्याला जे काय बघायला भेटलंय दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी. नक्कीच आपली व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.